आता हे कंडिशन आहे हरभऱ्याची, याची वाढ भरपूर झाली. आता येले फुल म्हणजे 25-25% झाले. समजा याची स्पीड वाढली पाहिजे, याची स्पीड वाढली पाहिजे, काय करायचं बरोबर. सगळ्यात महत्वाचं काय आहे याच्यात, जे कोणतंही पीक असो, हेच नाही कोणतंही पीक असो, या पिकाची खासियत काय असते, याची जी फुलं आहे हे त्याच्या वयानुसारच धरण. आणि हे जे आपल्याला दुकानदारा दुकानात सांगण्यात येते, हे बम फुलं सुटते खोट्या गोष्टी, फक्त तुमच्या फुलाला ताकद देण्याचं काम ते करू शकते. आलं नाही का, एवढं एक काम होऊ शकते. पण हे जे म्हणतो आपण की मग फुलाची स्पीड वाढते, खोट्या गोष्टी. जास्त फुलं येते, हो जास्त फुलं येते, बघा संख्याच वाढते, हे खोट्या गोष्टी आहे. त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं फुलं त्याला लागते. फक्त त्या फुलं ताकद म्हणजे फुल गळू देणार नाही. म्हणजे माझं म्हणणं असं आहे सर, काही जमीन आपली जोपर्यंत लूज आहे, समजा आपली पावसामुळे लूज आली ना, ते प्रत्येक वेळेस मी तेच विषय घेत असतो. जोपर्यंत तुमची ओल तुटत नाही तोपर्यंत झपाट्यानं फुलं धरत नाही. झालं हे एक मुद्दा. आता भाऊचा जे विषय होता की झपाट्यानं फुलं येण्यासाठी एक तर ओल तुटणं आवश्यक आहे, आणि दुसरी गोष्ट काही असे घटक आहे की जे कळी आहे त्या कळीचं फक्त झपाट्यानं रूपांतर फुलात करू शकते. असे आयटम आहेत त्याच्यात नायट्रोबेन्झिन येते. पण नायट्रोबेन्झिन म्हणजे बूम फ्लॉवर नावाने तुम्ही सगळे ओळखता. पण बूम फ्लॉवर एक असा आयटम आहे की ते हाताळणाऱ्याला बी कॅन्सर होते, म्हणून गव्हर्नमेंटने त्यावर मागे बंदी आणलेली आहे. तो तरी ते दुकानात धडाल भेटते, ठीक आहे. बूम फ्लॉवर, बोरॉन आणि पोटॅश हे असे तीन घटक आहे. ह्या तीन घटकामुळं मोठ्या प्रमाणात, आणि कॅल्शियम हे असे तीन घटक आहे. या तीन घटकामुळं मोठ्या प्रमाणात कळीचं रूपांतर झपाट्यानं फुलात होण्यास मदत मिळते. फक्त मदत तिला ते वेळ घ्यायचा तेवढाच घेईल. आणि बोरानं काय होते, फुलाचं घाट्यातनी रूपांतर झपाट्यानं होतं. म्हणजे त्याची जे पॉलन ग्रेन असते, म्हणजे परागकण असते त्या फुलामध्ये, त्या परागकणं जोपर्यंत मॅच्युअर होत नाही म्हणजे वयस्क होत नाही, तर ते वयस्क होण्याचं काम बोरान करते. बोरान तुम्ही फुलावर स्प्रे केला, त्याच्यातले परागकणं झपाट्यानं वयात येते, म्हणू आपण झपाट्यानं वयात येते, आणि वयात आल्याबरोबर त्याचं घाट्यात रूपांतर होऊन जाते. एवढं काम ते करत असते. तर हे जर तुम्ही स्प्रे घेतला एक या अवस्थेत, ओल तुटणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ओल तुटणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर बोरॉन, नायट्रोबेन्झिन म्हणजे बूम फ्लॉवर, आणि कॅल्शियम नायट्रेट हे तीन आयटम फवारा लागते. हे तीन जर आयटमचा स्प्रे घेतला तर स्पीडली कळीचं रूपांतर फुलात होते. आणि जे फुलं आहे त्या फुलाचं रूपांतर घाट्यात. कॅल्शियम नायट्रेट कोणत्या घटकमध्ये येते? कॅल्शियम नायट्रेट वर खत येते स्पेशल, जसं 0-52 आहे, असं वर खत येते कॅल्शियम. 0-52 जर आता आपण मारलं तर मग वाढीवर परिणाम होते काय? नाही, 0-52 वाढीवर परिणाम नाही. 0-52 काय, 0-52 म्हणजे काय, 0 म्हणजे नत्र, 52 म्हणजे स्फुरद, आणि 34 म्हणजे पोटॅश. तर स्फुरद आणि पोटॅश, स्फुरदचं मेन सगळ्यात महत्त्वाचं स्फुरदचं काम आहे डांगा करणे. म्हणून आपण जे सोयाबीनला दाणेदार देतो, पहिलेच दाणेदार देऊन देतो. काहून पहिलेच दाणेदार देतो? कारण दाणेदार ज्यावेळेस आपण पहिले सुरुवातीला देऊन टाकतो उन्हाळ्यात, त्यावेळेस तिथून 35 दिवसांत ते पिकायला मानते. तुम्ही दाणेदार फेकता, तिथून 8 दिवसात पेरणी करता, ठीक आहे. आणि ज्यावेळेस पहिलं पाणी त्या दाणेदारला लागते, की तिथून बरोबर त्याची क्रिया 35 दिवसानं सुरू होतात. 21-35 दिवसाच्या मध्यात ते हळूहळू रिलीज होते, पिकाला उपलब्ध होते. पहिलं पाणी लागल्याबरोबर आपण पेरणी करतो, आणि बरोबर तिथून 20 दिवसानं पिकाची अवस्था असते डांगा करायची. म्हणून दाणेदार सुरुवातीला फेकलं पाहिजे, सुरुवातीच्या एकदम सुरुवातीला पेराच्या वेळेस, पेराच्या आधी फेकून द्यायचं. पेरणी पाणी आलं की पेरणी करायची, म्हणजे बरोबर 20-25 दिवसात फांद्याची अवस्था असते, त्यावेळेस ती उपलब्ध होते. आमचे शेतकरी जास्त सुपर फॉस्फेट टाकते, जास्त हो ते सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे दाणेदार, ते 52%. आता राहिलं 34%. 34% म्हणजे पोटॅश. पोटॅशचं काम काय, झाडाला टणक करणे. झाडाची जी खोड आहे किंवा फांद्या आहे त्याला टणक करणे, हे एक काम आहे. बारीक चिरी तर भक्कम काम आहे, पण मुख्य कामं सांगतो. झाडाची फांदी टणक करणे आणि पिकाच्या फळाचा दाण्याचा आकार वाढवतो. कांदा असेल तर कांद्याला परिपक्व करायचं काम करते, आणि बाकी जे पिकं आहे, घाटा असेल तर दाणे भरवायचं काम करते, तूर असेल तर तुरीचं दाणं भरायचं काम करते, कापूस असेल तर सरकी भरवायचं काम करते. हे काम पोटॅशचं आहे. आणि पोटॅश आपल्या जमिनीत भरपूर स्वरूपात आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानं पोटॅश द्यायचं आपल्या